विमान कोसळताच पायलटने पॅराशूट खोलून मारली उडी, थरार कॅमेरात कैद। टेक्सासमध्ये एका फायटर जेट विमानाला अपघात झाल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। मिलिटरी बेसच्या विमानतळावर हे विमान रनवेवर उतरताच अचानक कोसळलं। F-35B हे विमान रनवेवर उतरत असतानाच चाक जमिनीवर आदळले। त्यानंतर विमान थोड्या उंचीवर उडालं आणि थेट रनवेवर कोसळलं। पण विमानातील पायलटने क्षणाचाही विलंब न लावता पॅराशूटच्या सहाय्याने स्वतःला बाहेर फेकलं। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे। अमेरिकन सरकारचा वैमानिक हे विमान आकाशात उडवत होता। विमानाला अपघात झाल्यानंतर रनवेवरून विमान थोड्याफार उंचीवर हवेत उडालं आणि थेट जमिनीवर कोसळलं। त्यानंतर पायलटने पॅराशूटची मदत घेत स्वतःला सुखरूप बाहेर काढलं, अशी माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते पेट रायडर यांनी दिली आहे। या धक्कादायक घटनेबद्दल पोलीस अधिकारी ख्रिस कुक यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे। विमान दुर्घटना झाल्यानंतर आम्ही तातडीने लॉकहीड मार्टिन आणि नेव्हल एअर स्टेशनला भेट दिली। विमानाचा पायलट वाचला असून त्याची तपासणी केली जात आहे, असं कुक यांनी ट्विट करून म्हटलं आहे। या विमानाच्या अपघाताचा थरारक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे। विमान आकाशात भरारी घेत असताना रनवेवर उतरतं, पण त्याचवेळी अचानक विमानाची चाके जमिनीवर आदळतात आणि ते विमान पुन्हा काही अंतरावर हवेत उडतं। मात्र पायलटचा विमान उतरवण्याचा अंदाज न आल्याने ते थेट जमिनीवर कोसळतं। त्यानंतर पायलट पॅराशूटच्या मदतीने विमानातून बाहेर पडतो। अंगावर काटा आणणारी ही सर्व दृश्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे।